नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या शैक्षणिक व्हिडिओच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी गणित इंग्रजी शालेय पुस्तकांबरोबरच बघा आपण अभ्यास करत आहोत आय आम विनर एक्झाम इयत्ता चौथी आणि पहिली साठीची या सध्या तरी मी या दोन वर्गाच्या या पुस्तकांवर व्हिडिओ बनवत आहे मी हे व्हिडिओ बनवत असताना बघा या दोनही इयत्तांवर वेगवेगळे व्हिडिओ न बनवता जे या दोन्ही पुस्तकातील कॉमन घटक आहेत सारखे घटक आहेत त्या दोन्ही घटकांवर एकच व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून इयत्ता चौथीमधील विद्यार्थ्यांचा त्यांच्या स्वाध्यायाव्यतिरिक्त आणखी काही प्रश्नांचा सराव व्हावा त्याचबरोबर इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचा त्यांच्या स्वाध्यायाव्यतिरिक्त आणखी प्रश्नांचा सराव व्हावा यासाठी आपण दोघांमध्ये एकच व्हिडिओ बनवत आहोत या व्हिडिओचा इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनाही तेवढाच फायदा होणार आहे आणि इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना देखील तेवढाच फायदा होणार आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत लिंग हा घटक चला तर मग सुरुवात करूया आजच्या घटकाला हा घटक अभ्यास असताना बघा आपल्याला माहिती हवं की लिंग म्हणजे काय हा शब्द कुठून आला तर त्यासाठी त्या संदर्भातील महत्वाची सूचना या रखान्यामध्ये आपल्याला याविषयी माहिती दिलेली आहे हा अभ्यास केल्यानंतर आपण प्रत्यक्ष स्वाध्यायाकडे वळणार आहोत बघा लिंग हा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे आणि त्याचा अर्थ निशान असे होतो ज्या नामावरून व्यक्तीची जात ओळखली जाते त्याला लिंग असे म्हणतात एखाद्या नामावरून तो पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे हे आपल्याला कळते याला नामाचे नामा लिंग असे म्हणतात बघा एखाद्या नामावरून जर त्याची जात कळत असेल तर त्याला काय म्हटलं जातं लिंग म्हटलं जातं लिंगाचे एकूण तीन प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत बघा पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी बघा तुम्ही जर बारकाईनं शब्द बघितले तर त्या शब्दामध्येच शब्दा त्याची व्याख्या दडलेली आहे पुल्लिंगी म्हणजे पुरुषलिंग ज्या नामावरून आपल्याला पुरुष जातीचा बोध होतो त्या नामाला आपण काय म्हणतो पुल्लिंग नाम किंवा पुल्लिंग असं म्हटलं जातं तर ज्या नामावरून आपल्याला स्त्री जातीचा किंवा मादी जातीचा बोध होतो तिला आपण काय म्हणतो स्त्रीलिंगी म्हणतो उदाहरणार्थ बघा या ठिकाणी आपल्याला पुल्लिंगीसाठी आपण वापरतो तो हा शब्द तर स्त्रीलिंगीसाठी आपण शब्द वापरतो ती किंवा अक्षर वापरतो ती आणि तिसरा प्रकार आहे बघा लिंगी ज्या नामावरून पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग दोन्हीपैकी कशाचाच बोध होत नाही त्याला लिंग असं म्हटलं जातं आणि यासाठी शब्द अक्षर वापरलं जातं बघा ते उदाहरणार्थ तो मुलगा तो घोडा तो बैल म्हणजेच काय तो हे सर्व नाम वापरून पुल्लिंग ओळखता येते तर स्त्रीलिंग ओळखण्यासाठी ती हे सर्व नाम वापरलं जातं ती मुलगी ती वही ती गाडी आणि नपुसकलिंगीसाठी ते हे सर्व नाम वापरलं जातं ते घड्याळ ते वासरू ते घर इत्यादी आता बघा या ठिकाणी येता चौथीमध्ये एवढं डिटेल दिलेलं नाही आपण पहिलीमध्ये बघूया या ठिकाणी बघा काही पुल्लिंगी नामे दिलेली आहेत स्त्रीलिंगी नामे दिलेली आहेत आणि नपुसकलिंगी बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे आता तुमचा मुलगा जर चौथी मध्ये असेल तर त्याला या पुस्तकाबरोबरच त्याच्या वहीमध्ये हे घटक जे की त्याच्या पुस्तकामध्ये नाहीत ते त्याला लिहून घ्यायला सांगायचे आहे जेणेकरून त्याचा या घटकाचा चांगला आणखी सराव होणार आहे मुलगा पहिली तर असेल तर त्याला चौथीच्या पुस्तकातील जे काही महत्वाचं आहे ते त्याला लिहून घ्यायला सांगायचं आहे पुल्लिंगीनामामध्ये बघा तो ससा तो मासा तो मुलगा तो बैल तो कुत्रा तो हत्ती तो माणूस तो झोका तो पक्षी तो फुगा हे आहेत पुल्लिंगीनामे तर स्त्रीलिंगीनामामध्ये बघा ती शाळा ती चपाती ती चिमणी ती गाय ती बशी ती आई ती इमारत ती दोरी ती गुहा आणि ती रिक्षा म्हणजे काय पुल्लिंगीनाम कसं का ओळखायचं ज्या नामाच्या पुढं आपल्याला तो लावावं लागतं ते असतं पुल्लिंगीनाम ज्या नामाच्या पुढं आपल्याला ती लावावं लागतं ते असतं स्त्रीलिंगीनाम आणि ज्या नामाच्या पुढं आपल्याला तो पण लागत नाही ती पण लागत नाही त्यासाठी वापरावं वा लागतं ते ते असतं नपुसकलिंगी उदाहरणार्थ ते बाळ ते ताट ते गाढव ते कासव ते झाड ते घर ते पाणी ते विमान ते घरटे ते कनिस याचबरोबर बघा आपल्या सरावासाठी या ठिकाणी काही लिंग बद बदलाची उदाहरणं दिलेली आहेत ती अभ्यासून घेऊया पुल्लिंगी मध्ये बघा असतं मुलगा स्त्रीलिंगी मध्ये मुलगी काका काकी बैल गाय आजोबा आजी भाऊ बहीण मित्र मैत्रीण देव देवी दोर दोरी चिमणा चिमणी राजा राणी हा शब्द परत झालेला आहे म्हणून मी त्याला हायलाइट केलेला आहे शिक्षक शिक्षिका नवरा बायको वडील आई आता चौथीच्या पुस्तकामध्ये काही आणखी वेगळे शब्द दिलेले आहेत ते बघा कोंबडा कोंबडी बैल वृषभ धीनू गाय पक्षी पक्षिणी नवरा बायको शेठ शेठानी साहेब साहेबीन देव देवी मुलगा मुलगी बाहुला बाहुली भाऊ बहीण बुजरा बुजरी, शेजारी शेजारीन नाग नागिन बाई पुरुष शेतकरी शेतकरीन, वीर वीरांगना करवला करवली बघा अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्याकडे ज्या पुस्तकामध्ये जे शब्द नसतील ते तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आता बघा ह्या ह्या घटकाचा अभ्यास करत असताना आपल्या मुलाला हे पाठांतर टाळवणं वाटू नये त्याने आनंदाने हे पाठांतर करावं किंवा हे शब्द लक्षात ठेवावे यासाठी मी एक माझ्या मुलाचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते म्हणजे आपल्या मुलाकडून आपण हा घटक हसत खेळत आनंदाने कसा करून घेऊ शकतो हे तुम्हाला लक्षात येईल चला तर मग बघूया स्वाध्याय आपला इयत्ता पहिलीचा अगोदर घेऊया नंतर इयत्ता चौथीचा बघा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे खालील शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्द ओळखा राजा राजाचा विरुद्ध लिंग आहे राणी पर्याय क्रमांक दोन मुलगी मुलगा मामा मामी पुढचा प्रश्न बघा खालील शब्दाचे लिंग पर्यायातून ओळखा आरसा आता बघा आरसा या शब्दाचा आपल्याला लिंग ओळखायचं आहे मग आपण त्याला तो ती ते लावून बघूया तुम्हाला देखील असंच करायचं आहे म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये कन्फ्युजन होणार नाही आता उदाहरणार्थ बघा आरसा तो आरसा ती आरसा ते आरसा कुठलं सर्वनाम लावलेलं ला आपल्याला योग्य वाटते बघा तो आरसा बरोबर आहे म्हणजेच तो हा शब्द लावल्यानंतर ते लिंग कुठलं असणार आहे पुल्लिंगी बरोबर म्हणजेच आरसा आहे पुल्लिंगी मोटार ती मोटार तो मोटार ते मोटार तर आपल्याला या ठिकाणी आपण म्हणतो ती मोटार म्हणजे या ठिकाणी मोटार हा शब्द आहे स्त्रीलिंगी गाव ते गाव मग आपण ते कणासाठी वापरतो नपुसकलिंगीसाठी त्यानंतरचा प्रश्न बघा गटात न बसणारे लिंग ओळखा आई ताई माई ढग आई ताई माई हे सर्व स्त्रीलिंगी आहेत हा शब्द आहे वेगळा म्हणून हा हे गटात न बसणारा शब्द पर्याय क्रमांक चार फळ बैल सिंह मुलगा बघा तो बैल तो सिंह तो मुलगा फळ या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे गाढव कासव विमान आंबा ते गाढव ते कासव ते विमान तो आंबा म्हणजेच या ठिकाणी आंबा हा शब्द वेगळा आहे चिमणी वाघ मासा कुत्रा ती चिमणी तो वाघ तो मासा तो कुत्रा या ठिकाणी चिमणी हा शब्द गटात न बसणार आहे बघा गटात बसणारे लिंग ओळखा आता या ठिकाणी आपल्याला या शब्दांचं लिंग ओळखून याच गटात बसणार लिंग ओळखायचं आहे आणि त्याला पुढं लिहायचं आहे चमचा ऊस तो चमचा तो ऊस मग आता याच्या पुढं तो असणारा शब्द कोणता असणार आहे बघा ती चटई ती पायल ती लेखिका तो हत्ती म्हणजे या ठिकाणी गटात बसणारं लिंग आहे हत्ती कासव झाड ते कासव ते झाड ते कबूतर बरोबर बघा या ठिकाणी येणार आहे तो मोर तो मुलगा ती खार मग या ठिकाणी कासव झाडच्या पुढे काय येणार आहे ते कबूतर वही तलवार मामी कारण वही ही स्त्रीलिंगी आहे तलवार ही स्त्रीलिंगी आहे मग या ठिकाणी काय येणार आहे मामी स्त्रीलिंगी शब्द या ठिकाणी येणार आहे आता बघूया इयत्ता चौथी मधील स्वाध्याय यामध्ये बघा दिलेल्या शब्दाचा विरुद्ध लंग, विरुद्ध लिंगी शब्द कोणता मुलगी मुलगा कुत्रा कुत्री नाग नागिन मोर लांडोर लेखक लेखिका सिंह सिंहीन पुढचा बघा प्रश्न आहे खालील शब्दांचे लिंग ओळखा राणी बघा राणी हे काय आहे स्त्रीलिंग आजोबा पुल्लिंग देवी स्त्रीलिंग कोकिळा स्त्रीलिंग घोडा पुल्लिंग मोर पुल्लिंग भिंत हा शब्द येणार आहे स्त्रीलिंगी कारण आपण भिंतीला काय म्हणतो ती भिंत आपण ते भिंत म्हणतो का नाही म्हणजे या ठिकाणी उत्तर असणार आहे स्त्रीलिंग डोंगर तो डोंगर ती डोंगर ते डोंगर या ठिकाणी डोंगर हा शब्द आहे पुल्लिंगी त्यानंतर चुकीची जोडी ओळखा आजी आजोबा पती मैत्रीण मित्र मैत्रीण बाहुला बाहुली या ठिकाणी चुकीची जोडी आहे बघा पती मैत्रीण या ठिकाणी पती पत्नी असायला हवं होतं चुकीची जोडी ओळखा बाई पुरुष भाऊ मोर मोर लांडोर नाग नागिन चुकीची जोडी आहे भाऊ मोर कारण या ठिकाणी भाऊ बहीण असायला हवं होतं गटात न बसणारा शब्दाचा पर्याय ओळखा बघा आता या ठिकाणी पाठ मान नाक आणि जीभ ती पाठ ती मान ती जीब परंतु नाकाला काय शब्द सर्वनाम वापरला जातं ते नाक फूल घोडा शेत पुस्तक ते फूल, ते शेत ते पुस्तक तो घोडा म्हणजे या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक दोन चिकू पपई पेरू फनस तो चिकू तो पेरू तो फनस या ठिकाणी वेगळा शब्द असणार आहे ती पपई आकाश धरती पाणी घर ते आकाश ते पाणी ते घर या ठिकाणी ती धरती म्हणजेच पर्याय क्रमांक दोन अशा पद्धतीनं बघा आपण दोनही पुस्तकातील लिंग या शब्दातील स्वाध्यायाचा व्यवस्थितरित्या अभ्यास केलेला आहे यांचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वचन